स्वच्छता महोत्सव रथयात्रेचे दानापूर नगरीमध्ये स्वागत. विद्यार्थी ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची शपथ. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार संयुक्त उपक्रमाचा एक भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील 52 जिल्हा परिषद मतदारसंघातून मुख्य कार्य अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनामध्ये काढण्यात आलेल्या यात्रेचे 28-8 नगरीत आगमन झाले. यावेळी सरपंच सौ अनुराधाताई गोयंका यांनी रथयात्रेचे पूजन करून गावच्या मुख्य मार्गाने रथयात्रा काढण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी यावेळी सहभागी झाले होते. स्वच्छ भारत सुंदर भारत आदी घोषणांनी परिसर गजबजून गेला होता. यानंतर शाळेच्या प्रांगणामध्ये राजीव फडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छ भारत मिशन जनजागृती रथयात्रेबाबत माहिती दिली. यावेळी डहाके बीडीओ चव्हाण उन्हाळे दोडेवार उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य क्रांतीज्योती ग्रामसंघ महिला बचत गट महिला ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक सचिन ढोंबरे तर आभार प्रदर्शन दोडेवार यांनी केले. गोपाल विरघट दानापूर. कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आदरणीय आयुष प्रसाद साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या प्रेरणेतून अकोला जिल्हा परिषदच्या वतीने स्वच्छता महोत्सव रथयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 24 ऑगस्टला आदरणीय केंद्रीय मंत्री महोदय धोत्रे साहेब यांच्या हस्ते या रथयात्रेचा शुभारंभ झाला. 24 तारखेपासून तर 9 सप्टेंबरपर्यंत 52 जिल्हा परिषद मतदारसंघांना ही रथयात्रा भेट देणार आहे. रथयात्रा सुरू करण्यामागचा उद्देश आदरणीय शिवसाहेबांचा असा आहे की येत्या 2 ऑक्टोबर 2019 महात्मा गांधींच्या जयंतीला 150 वर्ष पूर्ण होतात. या 150 वर्षाचं औचित्य साधून आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्वच्छता महोत्सव वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही स्वच्छता महोत्सव रथयात्रा आहे. या रथयात्रेच्या दरम्यान प्रत्येक गावामध्ये सर्कलमध्ये जाऊन लोकांमध्ये स्वच्छतेप्रती जागृती निर्माण करणं, जनजागृती करणं, स्वच्छतेचं महत्त्व सांगणं, ज्यांचा शौचालय बांधून झालेला आहे त्यांनी उघड्यावर न जाणं, आपल्या घराचा कचरा जो आहे तो कचरा कुंडीतच टाकायचा, त्याच्यानंतर सांडपाणी जे आहे ते शोषखड्ड्यातच टाकायचं आणि प्लॅस्टिकचा वापर बंद करायचा. या 3-4 महत्त्वाच्या संदेशाकरता ही स्वच्छता रथयात्रा आहे. आदरणीय शिवसाहेबांच्या मार्गदर्शनात पूर्ण जिल्ह्यावर याचं काम चालू आहे. 5वा दिवस आहे. जवळजवळ 2 तालुके जे आहेत बाळापूर आणि पातूर तालुका पूर्ण करून आज तेलारा तालुका आहे आणि उद्या अकोट तालुक्याकडे ही रथयात्रा जाईल. आपल्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की आदरणीय पंतप्रधान महोदय मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनात या स्वच्छतेचं महत्त्व आपल्या सगळ्या जनतेला पटलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांनी कोणताही राजकीय पक्ष पार्टी मतभेद जातीय भेद असा कोणताही विषय नसून मानवतेच्या दृष्टिकोनातून शासनाच्या या उपक्रमाला स्वच्छतेच्या या उपक्रमाला स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्याकरता या उपक्रमात सहभाग घ्यावा. प्रत्येकाने आपल्या घराची अंतर्गत बाह्य स्वच्छता ठेवावी, घराची परिसर स्वच्छता ठेवावी आणि आपल्या स्वच्छतेला टिकवून आपलं आरोग्य चांगलं ठेवून भारत बळकट करण्याकरता मदत करावी. जय हिंद जय महाराष्ट्र.